गुड मॉर्निंग फॅमिली, मी पुनम साळे आणि आजचे सकाळचे वाजलेत 9 आणि माझी इच्छा झाली की मी बाहेर नाश्ता करायला जावा. तर मी आणि माझा ब्रो मागे नाश्ता करायला चाललोय बाहेर नगरमध्ये. तसं तर काल मी गावी गेले होते आणि वन डेमध्ये रिटर्न आले, सकाळी गेले आणि संध्याकाळी लगेच रिटर्न फिरले मागं. तर कालचा मी बाजारचा ब्लॉग काढलेला आहे, खूपच लवकर अपलोड करेल, तर नक्की त्याला लाईक करा, कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आज आपण बाहेर नाश्ता करूयात. तर चला निघलोय आम्ही, तर चाललोय गाडीवर कारण की सकाळची थंडी आणि त्यात सुंदर असा नाश्ता, वा अप्रतिम. तर बघूयात पुढे. तर हा माझा तो पॉईंट जिथे मी बरेच व्हिडिओ काढलेले आहेत, कारण की मी नेहमी आसपासचे लोकेशन घेते. तो आत्ता आलो आहे आपण नगर मध्ये एक्झॅक्ट नेपकी नाका टोल. आपल्या पॉइंटवर अहमदनगर दिल्ली गेट. फायनली आपण आलो 2 मिनिटात आपल्या पॉइंटवर सिद्धेश्वर नाश्ता सेंटर. आपण नाश्ता करायला आलेलो आहे दिल्ली गेटच्या 2 मिनिटाच्या अंतरावर. आतमध्ये हा आपला पॉइंट आहे. फायनली आपण इथे नाश्ता करणार आहे. खूप फेमस मेदू वडाचा सेंटर आहे, दॅट्स वाय इथे नाश्ता करूया. मी ऑर्डर केला मेदू वडा. एक मेदू वडा लागा, पुढे जागा दो मौली. हो मौली क्वांटिटी पूरा बोला काय द्यायचं दादा. शॉपचा ऍड्रेस आणि ते सांगा ना. चौपटी कारंजा अहमदनगर दिल्ली गेट जवळ दत्त मंदिर समोर नाश्ता सेंटर. मी नाश्ता सेंटरचा ऍड्रेस सांगितलेला आहे, जर कोणाला नाश्ता करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन नाश्ता करू शकता. माझा तर नाश्ता झाला आणि अमेझिंग नाश्ता आहे, यम्मी. तर इथेच हा ब्लॉग आपला संपत आहे आणि आम्ही घेऊन आलो थोडासा नाश्ता. आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आम्ही नाश्ता कुठे केला त्याचा ॲड्रेस त्या काकांनी तुम्हाला सांगितलेला आहे, तर कोणालाही नाश्ता करायचा असेल तर नक्की त्या सेंटरला भेट द्या आणि असंच व्हिडिओला लाईक द्या, कमेंट्स द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.